नमस्कार टाइम विथ मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करतेय दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा फराळ आपण रोजच्या रोज अपलोड करत आहे तर बरेच पदार्थ आपले बनवून झालेले आहेत आजचा पदार्थ आहे तो म्हणजे आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवतोय अर्धा किलो पातळ पोहे मी इथे घेतले स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि जवळजवळ अर्धा ते एक तास मी उन्हामध्ये थोडेसे कुरकुरीत करून घेतलेत पण इतकं काही कडक ऊन नव्हतं म्हणून मला असं वाटतं अजून याला थोडस भाजून घ्यायची जरूरत आहे तर मी एक मोठा पॅन घेतला त्यामध्ये हे पोहे काढून घेते आणि अगदी मंद आचेवरती आपण हे पोहे फक्त गरम करून घ्यायचे आहेत रंग चेंज करायचा नाहीये किंवा खूप अगदी कुरकुरीत कडक होईपर्यंत भाजायचे नाहीत फक्त पोहे गरम करून घ्यायचे आहेत तर गरम झालेले हे पोहे जे आहेत ते मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते आणि मग आपल्याला याला छानशी फोडणी द्यायची हा पोह्यांचा चिवडा बनवणं अतिशय सोपा आहे खूप छान अशा पटकन घरच्या साहित्यामध्ये हा पोह्यांचा चिवडा बनतो आणि बरेच जणांना आवडीचा हा चिवडा आहे कढईमध्ये मी तेल काढून घेतलेला आहे जवळजवळ तीन चार पळी तेलाचा वापर केलाय त्यानंतर एक वाटीभर शेंगदाणे घेतले शेंगदाणे घरामध्ये सगळ्यांना म्हणून मी इथे जास्त शेंगदाणे वापरलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे प्रमाण जे आहे ते कमी जास्त शेंगदाणे चांगले लालसा रंगावरती तळून घेतलेत मग अर्धी वाटी सुकं खोबरं मी काप करून या तेलामध्ये तळून घेतेय इथे खोबऱ्याला पण छानसा रंग आल्यानंतर काढून घेऊया हे सगळे जे तळलेले पदार्थ आहेत ते मी एकाच ताटामध्ये ठेवतेय आता काजू घेतलेत आणि बदामही मी इथे वापरलेले आहेत या दोन्ही गोष्टी आपण छान लालसर रंगावरती तळून घेतल्यात त्यानंतर फुटाण्याची डाळ जी असते ती अर्धी वाटी घेते हे जास्त तळायचं नाही अगदी एखाद मिनिट फक्त तेलामध्ये घ्यायचंय आणि लगेचच आपण बाहेर काढून घेतोय तळलेले जे साहित्य आहे ते एका ताटामध्येच ठेवायचं आपल्याला कढईमध्ये मी त्याच तेलामध्ये तेल गरम करून घेतल्यानंतर दोन चमचे मोहरी घातलीये एक ते दीड चमचा जवळजवळ जिरं घातलंय हिंग थोडस वापरायचंय भरपूर कडीपत्त्याची पानं आपल्याला घालायची आहेत आणि जवळजवळ आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी यामध्ये घातलेल्या आहेत इथे महत्वाची स्टेप आहे कडीपत्ता आणि मिरच्या ज्या आहेत त्या अतिशय कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून नाही नाहीतर हा चिवडा नरम पडू शकतो कुरकुरीत झालेल्या कडीपत्त्यामध्ये दोन चमचे तीळ घातले चवीनुसार मीठ घातले अर्धा चमचा हळद घालतीये परत एखाद मिनिटासाठी इथे परतून तळलेलं साहित्य आपण या तेलावरती काढून घेतोय फक्त मिक्स करून घेतले आणि लगेचच आपल्याला पोहे इथं घालायचे इथे पोहे जर घालत असाल तर गॅसची फ्लेम बंद करा आणि मग पोहे घ्या नाहीतर मग खाली लागायची शक्यता असते तर जेव्हा पोहे मिक्स करून झाले त्यानंतर परत मी गॅसची फ्लेम मंदाचे वरती ठेवून इथे छान असे दोन ते अडीच चमचे पिटी साखर घातली आणि परत एकदा छान मंद आचेवरती हा चिवडा जो आहे तो परतून घेतेय व्यवस्थित चिवडा मिक्स झाला आहे व्यवस्थित मसाले एकत्र केलेले आहेत छान असा आपला मस्त चिवडा इथे तयार झालेला आहे चिवडा थोडासा थंड करून घ्यायचा आणि मग तो हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचा अजिबात चिवट झालेला नाही आहे अतिशय कुरकुरीत हा चिवडा आपला तयार झालेला आहे पटकन बनतो कमी साहित्यामध्ये बनतो नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद